उद्धव ठाकरे रविवारी नागपूर दौऱ्यावर, दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। यवतमाळमध्ये जोरदार पावसाची हजेरी, जोरदार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। बीडमध्ये मांजरा धरण ओव्हरफ्लो, मुसळधार पावसामुळे शेतकरी सुखावला। नागपूरमध्ये रामझुला मर्सिडीज कार अपघात प्रकरण, आरोपी रितिका मालूचा जामीन रद्द, जिल्हा सत्र न्यायालयाने दिला अंतिम लेखी आदेश। वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। उल्हासनगरमध्ये महापालिकेचा अजब कारभार, ऐन पावसामध्ये रस्त्याचं खोदकाम, मनसेचे उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष आणि नागरिकांकडून संताप। खासदार संजय राऊत उद्या दिल्ली दौऱ्यावर, मविया जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती। राजधानी एक्सप्रेसमधील अन्नात आढळल्या आळ्या, भरमसाठ भाडं तरीही निकृष्ट दर्जाचा नाश्ता, निकृष्ट अन्न मिळाल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी। अमरावतीमध्ये मुस्लिम समाज कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, अजित पवार यांच्या दौऱ्याला मुस्लिम समाजाचा विरोध। रेल्वे ट्रॅकवर आता राहणार ड्रोनची नजर, मध्य रेल्वे लवकरच 10 ड्रोनची खरेदी करणार, रेल्वे घातपाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा निर्णय। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।